नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत जी काही अराजपत्रित गट बची परीक्षा झालेली होती ती 8 ऑक्टोबर 2022 रोजी, गट ब लक्षात ठेवा 8 ऑक्टोबर 2022, ठीक आहे. या प्रश्नपत्रिकेचं आपण अनालिसिस करणार आहोत. हा जो काही 100 मार्काचा संपूर्ण एक व्हिडिओ असेल, आणि ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत आहे त्या अभ्यास करत असताना तुम्हाला बघणं सोयीचं व्हावं ये म्हणून या व्हिडिओच्या 7 भागामध्ये डिवायडेशन करून स्वतंत्र विषयानुसार पण व्हिडिओ आहेत. तुम्ही प्लेलिस्ट बघा आणि त्याप्रमाणे हे करा. तर वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. परंतु तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, नवीन व्हिडिओ पडल्या तुम्हाला कळेल, ठीक आहे. चला, प्रश्न पहिला. कोणत्या अंतराळ संस्थेने अंतराळातून शुक्राच्या पृष्ठभागाची पहिली दृश्यमान प्रकाश प्रतिमा प्रकाशित केली? शुक्राच्या पृष्ठभागाची, लक्षात घ्या. तर कोणी केलेली आहे? तर आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, इसा, JAXA, नासा, CNA. तर उत्तर योग्य जे काय आहे ते आहे नासा, ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. सस्टेनेबल इंटरनॅशनल फायनान्सिंग स्कीम कोणत्या जागतिक संघटनेशी संबंधित आहे? कुठली? सस्टेनेबल इंटरनॅशनल फायनान्सिंग स्कीम, तर ती कशाच्या संदर्भात आहे? ऑप्शन क्रमांक आहे G20, आसियान, ब्रिक, सार्क. तर ती संबंधित आहे G20, म्हणून पर्याय क्रमांक 1, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे, ग्राहक संरक्षण कायदा 2019 बाबतीत खालीलपैकी चुकीचे, लक्षात ठेवा इथे गडबड होती, आपण चुकून चूक दुसऱ्याला करून देतो, ठीक, आणि सगळं काही म्हणजे मार्क वाया जातात, ठीक आहे. तर ऑप्शन ए काय दिलेलं आहे, 1, ओ हा कायदा 20 जुलै 2020 पासून लागू झाला, तर हे काय बरोबर आहे. त्याच्यानंतर, ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील अनुचित प्रकार व्यापार प्रतिबंध नियमाचा समावेश या कायद्यात करण्यात आला आहे, बरोबर. ग्राहक विवाद निवारण आयोगानुसार 10 लाख रुपयापर्यंतच्या तक्रारीसाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही असं याच्यात तरतूद नाही, म्हणून पर्याय क्रमांक सी जी काय आहे हा चुकीचा आहे. म्हणून उत्तर कुठलंही पर्याय क्रमांक 4, बरोबर आहे की नाही, कारण की सी फक्त चुकीचा आहे. ओके, आता पुढे. नुकताच प्रक्षेपित केलेला NROL 85, कुठला NROL 85, हा कोणत्या देशाचा गुप्तचर उपग्रह आहे? लक्षात घ्या, कुठला गुप्तचर उपग्रह? तर रशिया, इस्रायल, फ्रान्स, USA. तर उत्तर आहे USA, पर्याय क्रमांक 4, ठीक आहे. पुढे 5, ओमिक्रॉन प्रकार शोधणारे भारतातील पहिले RT-PCR किट ओमिशुअर, कुठली ओमिशुअर, कोणत्या कंपनीने विकसित केली आहे? त्याची कुठल्या कंपनीने विकसित केली आहे? टाटा MD, पिरॅमल, सन फार्मा, अपेक्स फार्मा. तर उत्तर आहे TATA MD, ठीक आहे. त्याच्यानंतर 6, खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखायचे. व्यक्ती 2013 साली माही या चित्रपटामध्ये काम केले, ठीक आहे. ग्रॅमी पुरस्काराकरिता नामांकन मिळालेली पहिली भारतीय गायिका, त्यानुसार त्यांना नुकतेच महाराष्ट्र भूषण 2021 सन्मानित करण्यात आले. याच्यापैकी एक जरी माहीत असेल ना तर आपण हे करू शकतो. आता हे जर लेटेस्ट आहे ना, थोडं 2021 महाराष्ट्र भूषण हे पुरस्कार कोणाला मिळाला तर तुम्हाला माहीत आहे, तर ते कोणाला, आशाताईंना, म्हणजे आशा भोसले. तर मग उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 2, ठीक आहे. चला पुढे. लक्षात घ्या, या प्रश्नावरून असं कळतं की आयोगाचं जो काही प्रश्न विचारण्याची शैली बदललेली आहे, ठीक आहे. तर नवीन जे काही संदर्भात आहे तर त्या व्यक्तीची अचीवमेंट आपल्यालाही बघणं गरजेचं आहे, चर्चेतील व्यक्तीची, बरोबर आहे की नाही. तर त्यामुळं नवीन जो काही अभ्यास करताय तुम्ही तो या पद्धतीने आपल्याला करणं गरजेचं पडणार आहे.
ठीक आहे. आता पुढे सातवा प्रश्न, कोणत्या संस्थेने चेक पेमेंटसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम म्हणजे PPS विकसित केले आहे? तर त्याचं उत्तर आपल्याला पर्याय दिलेले, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, भारतीय रिझर्व्ह बँक, नीती आयोग आणि अर्थ मंत्रालय. बघा, आता या प्रश्नाचं उत्तर देत असताना लक्षात घ्या, पॉझिटिव्ह पे सिस्टीम म्हणजेच काय? पेमेंट सिस्टीम. पॉझिटिव्ह पे सिस्टीम, पे म्हणजे पेमेंट. ओके, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करते? भारतीय रिझर्व्ह बँक ही चलनासंदर्भात जे काही कार्य आहे म्हणजे ते करत असते, बरोबर आहे. नीती आयोग राष्ट्राची नीती हे ठरवत असतं की जे योजना आयोगाच्या रिप्लेस केलेलं आहे नीती आयोगाला, बरोबर आहे. हे त्याच्या संदर्भात असणार आहे का पेमेंटच्या? नाही. अर्थमंत्रालय, अर्थमंत्र्याचं वेगळंच काम आहे, बरोबर आहे. ठीक आहे, तर या पे वरून पेमेंट म्हणून आपण यानं पर्याय क्रमांक एक याला सहज टिक करू शकतो आणि हे योग्य उत्तर आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने पॉझिटिव्ह पे सिस्टीम विकसित केलेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आठवा प्रश्न, भारताच्या महत्वाकांक्षी गगनयान या अंतरिक्ष मोहिमेला खालीलपैकी कोणत्या देशाचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले? बघा, भारत हा विकसनशील देश आहे, त्याच्यामुळं जे काही तंत्रज्ञान आपल्याला विकसित देशाकडून घ्यावे लागतात. ठीक आहे, तर त्या जे काही गगनयान जे काही अंतरिक्ष मोहीम झालेली आहे अंतरिक्ष, तर याला जे काही सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे, तर ते लाभलेलं आहे फ्रान्स या देशाचं. ठीक आहे, म्हणजे योग्य उत्तर आहे फ्रान्स, ऑप्शन क्रमांक चार. पुढे नऊ, राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरण चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. बघा, चर्चेतील व्यक्ती आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर कोणाची नियुक्ती? NFRA चे अध्यक्ष कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर उत्तर आहे अजय भूषण पांडे. ठीक आहे, पुढे सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर 2021 मध्ये न्यायमूर्ती RV रवींद्रन समिती जी काही आहे खालीलपैकी कोणत्या उद्देशासाठी कशासाठी नेमलेली आहे हे विचारलेलं आहे. बघा, नवीन जे काही समित्या वगैरे आपण लक्ष देतच असतो, तर हे देणं खूप गरजेचं आहे. तर उत्तर आपल्याला दिलेले आहेत, ऑप्शन दिलेले आहेत, IPL स्पॉट्स फिक्सिंग घोटाळा चौकशी समिती, पेगॅसस प्रकरण चौकशी समिती, आधार कार्ड धोरण निश्चिती आणि यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर जे काय आहे, पेगॅसस प्रकरण चौकशी समिती, म्हणून पर्याय क्रमांक दोन. ठीक आहे, आता पुढे ठीक आहे, कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने MyCGHS मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केले? ठीक आहे, नवीन इनोव्हेशन आहे ना, हे पण आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. शिक्षण मंत्रालय, आरोग्य मंत्रालय, पर्यटन मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालय. बघा, MyCGHS तर हे जे काही ॲप आहे ना, तर ते विकसित केलेले आहे आरोग्य मंत्रालयाने. ठीक आहे, पुढे कोणत्या देशाने 2022 कॉम्पिट ॲक्ट लॉन्च केला? 2022 कॉम्पिट ॲक्ट, कॉम्पिट्स ॲट लागू ॲक्ट लागू केलेला आहे. तर उत्तर आहे याचं अमेरिका. अमेरिकाने कॉम्पिट्स ॲक्ट 2022 हे लागू केलेलं आहे. त्याच्यानंतर 13वी जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा 2021 खालीलपैकी कोणत्या देशात पार पडलेली आहे? क्रीडाविषयक घडामोडीवरचा हा प्रश्न आहे, तर उत्तर आहे पोलँड. ठीक आहे, पोलँड येथील 16वी जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा जी काही 2021 पार पडलेली आहे. ठीक आहे, म्हणजे सर्व म्हणजे आपल्याला अभ्यास करत असताना हे लक्षात घ्या, आता हा पेपर झाला 22, बरोबर, 22 घडामोडी आलेल्या आहेत आणि 21 पण आलेल्या आहेत. त्याच्यामुळं मागील 2 महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला जर चांगले मार्क घ्यायचे तर करून जाणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर कुष्ठरोगासाठी आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार 2021 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? ठीक आहे, तर
भूषण कुमार, डॉक्टर भूषण कुमार यांना प्रदान करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर हा लास्ट प्रश्न आहे, पशु जनगणना 2019 नुसार महाराष्ट्र राज्याच्या देशामध्ये पशुधनाबाबत कितवा क्रमांक लागतो? कोणाचा? महाराष्ट्र राज्याचा. ठीक आहे, कितवा क्रमांक लागतो? तर हा क्रमांक लागतो 7वा. ठीक आहे, पुढे आय थिंक पुढे दुसरा सेक्शन चालू होईल. हा राज्यघटनेचा सेक्शन चालू होणार आहे, तर तो आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे, आणि कंटिन्यू पण आपल्याला बघता येईल. ठीक आहे, ठीक आहे, चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ऑल द बेस्ट.